मधलं मगली पाटामजार शिकलं असेल. तीन काळ होती, पहिला वर्तमान काळ, दुसरा भविष्यकाळ, तिसरा भूतकाळ. आता वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळ कोणाला म्हणते आधी? वर्तमान काळ आज कोणता वार? आज शनिवार. आज शनिवार वार. तर आज जो ही बात, आज जो ही शब्द, आज आज जी होला, आता जी होला किंवा आता जी होत राहणार ही, आता जी आता चालू आहे ही, आता तुम्ही इथे बसले आहे ती पुस्तक वाचायला ती माकडं देखायला आहे ती, ही जो आज याला म्हणतं ती वर्तमान काळ. दुसरा काळ भविष्यकाळ. भविष्यकाळ आपण त्यामध्ये अरे मी कालदिन तरी घेईल. कालदिन हा जो आपला बोली भाषेतला जो शब्द याला प्रमाण भाषेमध्ये उद्या म्हणतं ती. उद्या मी रावेरला जाणार, उद्या मी शाळेत जाणार, उद्या मी अभ्यास करणार, हा आला भविष्यकाळ. तर तशा भारतामध्ये ह्या दोन काळ होऊ गेल्या. तर तिसरा काळ भूतकाळ. भूतकाळ म्हणजे माई आजीनं मालताल, माई मोठी बहन मालताल गोष्ट सांगेल, एक बात सांगेल, म्हणजे जी बात होते त्याला भूतकाळ म्हणतो ती. आता माही मतानुसार तुम्हाला वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ हे तिने समजलं असेल. आता राहिला मुद्दा आपला ही जो काळ, आता ह्या काळाच्या दुसऱ्या रूपांमध्ये त्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती इंग्रजीमध्ये. तर कॅलेंडर त्याला दिनदर्शिका म्हणतो ती. आता ही देखा, ही दिनदर्शिका ही प्रत्येकाची घरामध्ये राह, आपली शाहीमध्ये राह, तुम्ही जडी असाल तरी ही दिनदर्शिका तरी ही कॅलेंडर. आपला साधा मोबाईल वगैरे दिलेला अच्छा त्यात बी कॅलेंडर, घड्याळ लिहिली घड्याळ बी तारीख दिखत, मोबाईल मध्ये दिखत, आपल्या घरामध्ये कॅलेंडर. आता ह्या कॅलेंडरचा उपयोग काय? ह्या दिनदर्शिकेचा उपयोग काय? आता यात कधी आपण अवन निघाले देखला तर या लाल रंगाच्या देखला, लाल रंग निळा रंग दिला, लाल रंगामध्ये हे रविवार येते सोबत, म्हणजे हे रविवार काल शासनात धरल्या रविवार सुट्टी राहतं बघा. एक फिक्स कमेंट धरले की लाल रंग राहिला त्या दिन काहीतरी विशेष दिन राहतो. इथं सुट्टीच्या घरी काही तेव्हार आला होईल, 15 ऑगस्ट आली तरी लाल रंग दिला, दिवाळी आली, दसरा आली, आपल्या ईद आली त्यावर लाल रंग राहतो त्या तारीखवर गोर करत, त्या दिवशी सुट्टीच्या संख्येत दिसतो. दुसरा उपयोग असा, आपली शाही केव्हा भरतं, आपली परीक्षा केव्हा होणार, आपण केव्हा बोलवलं होती त्यासाठी या दिवशीचा उपयोग होतो. तिसरी बात अशी की आपली घरे कोणी महिन्याकडे माणूस लगला होईल, रोजदार होईल, ज्या मोठी घरांच्या लेकरा होशील त्यांकडे सालदाऱ्या राहतात, ती सालदाराच्या तारीख महिना देखील राहतो. आता गरीबाहून गरीबी कधी माणूस देखला तर ते गरीबी कॅलेंडर, तो बी दुधाच्या हिशाब दोरतो. दुधाच्या हिशाब म्हणजे कितला दूध दिला, आपली घरं किती दिन दिला किती दिन नाही दिला यासाठी याचा उपयोग. आपल्या ज्या शाद्या होतं ती, जे आपल्या चेलम होतो, ज्या काय होतं ती, जे फुटाण ती का कोणत्या तारीख त्याला फुटाण, कोणत्या तारीख त्याला शादी, कोणती तारीख त्याला चेलूम, हे यावर समजतो. आता ह्या दिनदर्शिकेला पान केव्हा पलटतो? तर जेव्हा हे पुरा महिना भरतो. याचा दिन दिशेल आधी देखा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, या गुरुवार जाती नाही, हे पुऱ्या दिन दिशेल आधी होती. पुरा दिन महिन्याच्या 30 दिनाच्या कालच्या महिन्यात 31 दिनाच्या राहतो, फेब्रुवारी 28 राहतो. तर ही महिन्याचा पुरा दिन होला की मग याच्या पान पलटतो. आता ही जून महिन्याच्या, जून हा 30 दिनाच्या, 30 दिन बदलले की पान पडले लगेच जुलै महिना येईल पुढच्या महिना, अशा प्रकारे हा दिनदर्शिकाच्या. तर काळ ही महत्त्वाचा. तर आता मला असं लागला की तुम्हाला ही दिनदर्शिका समजली होईल.